इनबीसेन मध्ये आपलं स्वागत. इनबीसेनच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या शुभेच्छा. दिवाळी जुनी नवी असं म्हणतात की बदल हा शाश्वत आहे. दिवस बदलतात, युग बदलतात, वर्ष बदलतात, पिढी देखील बदलते. पिढ्या दर पिढ्या दिवाळीचं जे महत्व आहे, महत्व तसंच आहे, परंतु ते साजरं करण्याची जी परंपरा म्हणूया किंवा ती पद्धत म्हणूया ती कुठेतरी बदलत चाललेली आहे. मी आणि स्वप्नील आज इथे आपल्या सोबत आहोत. थोडासा आढावा घेऊया ह्या दिवाळी बदलताना काय काय यात बदल होत गेले, काय त्यावेळेसची दिवाळी होती, काय यावेळेसची दिवाळी आहे किंवा आजच्या युगातली ही दिवाळी आहे. सतयुगात असं म्हणतात की देवी लक्ष्मी पहिल्यांदा कार्तिक महिन्याच्या अमावस्येला समुद्र मंथनात प्रगट झाली होती. या दिवशी भगवान विष्णू आणि लक्ष्मी यांचा विवाह झाल्याची पौराणिक कथा देखील आहे. तेव्हापासून आपण दिवाळी साजरं करणं सुरू केलं. पुढे त्रेतायुगात मग या दिवशी राम वनवासातून घरी परतले. हा दिवस महालक्ष्मीच्या पूजेसाठी खास असा मानला जातो आणि या वर्षी म्हणजे 2023 ला 12 नोव्हेंबरला आपण दिवाळी साजरी करतोय, म्हणजे लक्ष्मीपूजन आपण त्या दिवशी साजरं करतोय. रत्नाकर, एक बघितलं गेलं तर प्रत्येक वर्षी आपण दिवाळी साजरी करतोय. दिवाळीचं एक वेगळं महत्व आहे. दिवाळीच्या दिवशी जर बघितलं गेलं तर राम जेव्हा वनवासातनं घरी परत आले होते त्या दिवशीपासूनच नेमकी महालक्ष्मीची जी आहे, म्हणजे ते महालक्ष्मी पूजनाचा तो दिवस होता आणि तो दिवाळीचा दिवस देखील होता. त्या दिवशीपासून दिवाळीचा सण साजरा केला जाऊ लागला आणि एक वेगळा असा दीपोत्सव जो आहे तो अयोध्येमध्ये देखील सुरुवात झाली. त्याच्या स्वागतासाठी म्हणूया की रामाचा वनवास संपलेला होता, त्याने रावणाचा वध केला होता दसऱ्याच्या दिवशी आणि त्यांच्या आगमनाच्या जय तयारी केली होती. मग त्यावेळेस ते आतिषबाजी पासन आणि सर्वांच्या प्रत्येक घरामध्ये तो सण इतक्या उत्साहाने की प्रत्येक जण जणांनी काहीतरी नवीन खरेदी करायची. जसं आपण म्हणतो की 5 दिवसाची दिवाळी असते, धनतेरस पासन आपण सुरुवात. आधीच्या काळी जर आपण बघू तर त्यावेळेस वस्तू विनिमय पद्धत होती. तर ते वस्तू विनिमय पद्धतीमध्ये प्रत्येक जण म्हणजे शेतकरी अन्नधान्य इतरांना द्यायचा, सोनार आपलं सोने धान्य चांदीचे दागिने त्यांना देऊन धान्य, तर अशा प्रकारे कुंभार आणि ही जी पद्धत होती म्हणजे ते प्रत्येक दिवे बनवायचे, प्रत्येक गावामध्ये जायचे, ह्या पद्धतीने दिवाळी ती त्या काळी साजरी केली जायची आणि ती परंपरा आपण आताही जोपासत आहोत. परंतु आता याला आधुनिकतेची जोड लागलेली आहे. स्वप्नील, यंग जनरेशनच्या दृष्टिकोनातन तू काय बघतो आजच्या दिवाळीकडे? जर आजची दिवाळी बघितली म्हणजे की जर आजपासून आपण काही वर्ष आधीचा बघितलं तर एक किल्ला बनवायचे सर्वात आधी, तर लहान मुलं दिवाळीच्या सुट्ट्या लागायच्या आणि दिवाळीच्या सुट्ट्या लागल्यावर सर्व मुलं काय करायचे की ते आपल्या घराच्या बाहेर सर्व एकत्रित यायचे. एकत्रित आल्यानंतर काय की त्यांचा एकोपा दिसायचा सर्व मुलांचा, म्हणजे एक मोहल्ला किंवा एक एरिया जर पकडला तर ते यायचे तिथे सर्वजण जमा व्हायचे. मग प्रत्येक जण आपापल्यासाठी कसं आहे की वेगळ्या वेगळ्या प्रतिकृती उभारायच्या, म्हणजे त्याच्यामुळे काय व्हायचं की इतिहास कुठे ना कुठे आहे ना तो जाणवतो लहान मुलांना. पण आता आताच जर बघितलं तर आता काही मुलं अशा आहेत, म्हणजे काही मुलं काही ठिकाणी बनतात किल्ले वगैरे, पण आता प्रमाण खूप कमी झालेलं आणि त्याचबरोबर जर बघितलं कुठे ना कुठे आपली जी संस्कृती आहे किल्ले बनवण्याची ती कमी होत आलेली आहे. त्याचबरोबर लहान मुलं जे आहेत आधी किल्ला बनवायचे एकत्रित व्हायचे, आता काय झालं आता सर्वजण मोबाईल मध्ये लागले आणि त्यांना हा जो किल्ला आहे फक्त मोबाईल मध्ये किंवा प्रत्यक्ष त्यावेळेस मोबाईलवर पाहतात आणि तेच समोर वाढत आहे. त्याच्यामुळे इतिहास पण त्यांना थोडासा माहीत पडायला उशीर लागतो आणि जे शाळेमध्ये शिक्षण होतं त्याच्यामध्ये ते शिकवलंच जात. म्हणजे मुद्दा इथे विस्तृत करण्याचा तोच आहे की दिवाळी हा सण साजरा करण्याच्या मागची नेमकी भूमिका ही होती की पूर्ण परिवाराने एकत्रित यावं, मित्र परिवाराने एकत्रित यावं, काहीतरी अशा ऍक्टिव्हिटीज कराव्या की जेणेकरून आपल्यातला एकमेकांचा स्नेह बंध जो आहे टिकून राहील. त्या ऍक्टिव्हिटी अशा होत्या की तुम्हाला फिजिकली म्हणजे स्वतः तिथे सोबत राहूनच ते करणं आवश्यक होतं. आता किल्ला बनवतो म्हटलं, मला आठवत आमच्या लहानपणी आम्ही किल्ले बनवायचो. आता तो किल्ला आमचा काही इतका खूप सुंदर बनत नव्हता, कधीच नव्हता बनला, पण बरोबर मजा यायची त्याच्यामध्ये. एखाद्याला भैया तू विटा घेऊन ये, कोणी माती आणायची, अंगी असलेले हे जे गुण आहेत हे त्या रूपाने कुठे ना कुठे समोर यायचे
आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जर गृहिणींच्या हिशोबाने जर घेऊ तर हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे की घरोघरी फराळ करायचा. बरेचदा बाया तयार व्हायच्या की आज तुझ्याकडे काय, म्हणजे वेगळ्या प्रत्येक कसं आहे की एक एरिया पकडून जायचे आणि त्या एरियामध्ये तू चिवडा बनव, तू लाडू बनव आणि ते डिस्ट्रीब्युट व्हायचे. किंवा प्रत्येकांच्या घरी असं राहायचं की प्रत्येक जण आपापल्या घरी कसं आहे की लाडू चिवडा अनारसे चकल्या सरंजी या सर्व प्रकार सर्व बनायचा. आणि ते कसं आहे की प्रत्येक जण आपापल्या घरी जायचे, म्हणजे समोरच्या घरी द्यायचे, बाजूच्या घरी द्यायचे, रिलेटिव्हला द्यायचे, सर्वांच्या घरी द्यायचे. पण आताचा जो एक काळ आलेला आहे, या काळामध्ये कसं झालेलं आहे, एकतर कॅटरिंग वाले, हॉटेल वाले, रेडीमेड जे आपण मेसेजेस, लाडू या रेटमध्ये आहे, चकल्या या रेटमध्ये आहे, किंवा गिफ्ट हॅम्पर्स आता नवीन नवीन आलेले, आता नवीन ट्रेंडिंगच्या हिशोबाने चॉकलेट्स देत आहे, ड्रायफ्रुट्स देतात. म्हणून ही जी प्रथा आहे कुठे ना कुठे कमी होत चालली. आणि त्याचबरोबर लोकांना जे आपण देतोय ते देखील कसं आहे, खायसाठी थोडंसं पाठीमागे समोर पाहतात, बोर होऊन जातात. दिवाळीचा हा काळ असा होता की आजपासून जर म्हणजे मी माझ्या काळापासून सांगतो तर जेव्हा आई आपली स्वयंपाक बनवायची त्याचप्रमाणे फराळ बनवायची तेव्हा आपल्याला उत्सुकता राहायची की मी जाऊन तो कधी खाईल कधी खाईल घरामध्ये. खूप वेगळा आहे असं वाट पाहायचा. पण आता वाट पाहायची गरज नाहीये. आता कसं आहे की पॅकेट येऊन जातो, त्याच्यानंतर आपल्याला असं वाटलं की नाही आज चिवडा बनवायचा आहे, आपण घरी सांगून दिलं की चिवडा बनवून घे, लाडू बनवून घे. तर ते त्या काळानुसार कसं आहे की कधी पण वर्षभरामध्ये बनून जात आहे. तर त्याच्यामुळे पण त्याच्याही व्यतिरिक्त फराळ हा एक सोहळा असायचा. कारण त्या फराळाच्या संदर्भात म्हणजे फराळाच्या निमित्ताने आपण इतरांकडे जायचो, बाकीचे लोक आपल्या घरी आपल्या ही जी भट्टी कमायची खूप एक वेगळं महत्व. प्रत्येकांच्या घरून आजूबाजूला किंवा नातेवाईकांकडे प्रत्येकांकडे तो फराळ जायचा, त्यांच्याकडला फराळ आपल्याकडे यायचा, खूपशे असे पॅकेट जमवायचे, त्यांनी काय बनवलं त्यांनी काय बनवलं, वेगळी एक मजा असायची. आताही आहे पण कुठे ना कुठे जी पिढी दर पिढी आपण जे बदल वारे जे बदलत आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठे याचा अभाव दिसतोय. एक अजून महत्वाचा दिवाळीच्या निमित्ताने होणारा एक सोहळा म्हणजे त्याला म्हणतो आपण अभ्यंग स्नान. सकाळी उठल्या उठल्या आई छान उटणं लावून द्यायची, ते सुवासिक उठणं आणि त्यानंतर चंदनाचा साबण त्यांनी आंघोळ करायची आणि ते वेळ असायची पहाटेची. पहाटेची म्हणजे त्या पहाटेच्या वगैरे पहाटेच्या वेळी आपले सगळे भावंड आणि तो जो प्रकार म्हणजे अप्रतिम आताही आहे, आताही म्हणजे आम्ही आताही करतो आणि बऱ्याचशा घरी हे आताही होतं आणि हे झालं पाहिजे. कारण ह्या त्या गोष्टी कुठल्या तरी आपल्या वेगळ्याच विश्वामध्ये घेऊन जातात. तर आणि हे अभ्यंग सणाचं आपण जर असं म्हटलं तर त्याचं एक सायंटिफिक देखील महत्व आहे. आणि उठणे त्या काळी खरी बनवले जायचे. आता आपण रेडीमेड घेतो पण त्यावेळी उठणे जे आहे हे खरी बनवले जायचे. आज जर बघितलं गेलं तर उठणे हे रेडीमेड मध्ये भरपूरशा कंपनीचे किंवा त्यांचे साबण जे आहे ते मार्केटमध्ये आलेले आहे. म्हणून त्याच्यामुळे याचा उठण्याचं ट्रेंडिंग थोडस कमी झालं. आणि त्याच्यामध्ये केमिकल्स वगैरे पण आता ऍड होतात. तर तो हा वेगळा मुळात प्रश्न हा आहे की दिवाळी साजरी करण्याच्या मागे जी परंपरेनुसार जे बदल होत गेले त्याच्यावरती प्रकाश टाकायचा झाला तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे. की आपण जे किल्ले तू सांगितलं त्यानंतर अभ्यंग स्नान आपण करायचो, फराळाचा जो हा सोहळा होता हा खरंच एक अत्यंत अप्रतिम असा सोहळा असायचा. त्यानंतर जर स्त्रियांच्या बाबतीत त्याही नटून थटून होता नाही धनत्रयोदशीच्या दिवशी तर विशेष त्यांना महत्व की काहीतरी दाहिने घरी आलेच पाहिजे. आजी चांदीची काही प्रत्येकाने आपल्या आपल्या आईमतीप्रमाणे ते जर आता आधुनिकतेमुळे आता आपण गाण्या घेतो जे काही आपण घ्यायला तर आता तो ती परंपरा कुठे ना कुठे आहे. सोन्या चांदीचं म्हटलं तर आधी सोन्याचे सिक्के किंवा चांदीचे सिक्के कॉइन्सचं ट्रेंडिंग खूप जास्त होत आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स मार्केट म्हणजे की नवीन नवीन वस्तू ज्या आहेत त्या ट्रेंडिंग मध्ये आल्या आणि त्याचा चलन जास्त. धनत्रयोदशीची गोष्ट आपण करत होतो स्वप्न. धनत्रयोदशीच्या दिवशी ची परंपरा आताही आपण फक्त वेळेनुसार संदर्भ बदलले. आधी आपण सोनं चांदी घेतलं, आताही ते काही प्रमाणात घेतले जातात पण आता इलेक्ट्रॉनिक्स मार्केट किंवा आपण त्याला म्हणू की डोमेस्टिक मार्केट जे आहे, फ्रीज, टीव्ही ह्या सगळ्या गोष्टींकडे लोकांचा कल आणि वाट पाहतात. लोक अजूनही ते त्या गोष्टीची वाट पाहतात की असा हा दिवस आला पाहिजे धनत्रयोदशीचा, त्या दिवशी आपण घरच्यासाठी काहीतरी महत्वाची वस्तू. आता असं आहे ना की कोणी मोबाईलकडे जाते, कोणी लॅपटॉपकडे जाते, म्हणजे डिजिटल टेक्नॉलॉजी कुठली ना कुठली वस्तू आपल्या घरी आली पाहिजे याकडे सर्वात जास्त लक्ष आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं गेलं तर इलेक्ट्रॉनिक्स मार्केटचा आता मी घेतोय की इलेक्ट्रॉनिक्समध्ये जसं पाण्याने दिवे लागतात,
म्हणजे नवीन नवीन काहीतरी नवीन टेक्नॉलॉजी आधी कसं होतं की आधी कुंभाराकडे जाऊनच आपण दिवे घेऊन यायचा ते मार्केटला यायचे, पण आता ट्रेंडिंग मध्ये असं झालेलं आहे चायनीज दिवे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे दिवे मार्केटमध्ये आलेले आहेत. व्हरायटीज आहेत खूपशे असे आहेत की म्हणजे की आपल्याला असं नवल वाटते की बा काय नवीन आहे या दिव्या. आधीचा काळ म्हणजे दिव्यांमध्ये जर कुंभारांचा कुठे ना कुठे बिझनेस याच्यामध्ये कोलंबळला असंही म्हणता येईल. आणि जी ती टेक्नॉलॉजी आलेली आहे ती टेक्नॉलॉजी खूप दिव्यांमध्ये तर खूप व्हरायटीज आहे. आकाश दिवे आहे, आकाशदिव्यांचा सुद्धा एक विषय. आणि त्यावेळेस घरांवरती इतक्या म्हणजे इलेक्ट्रिक रोषणाई नव्हती होत, फक्त आकाशदिवा असायचा आणि तोही एका प्रत्येक घरी जवळपास एक त्या ताराच्या आकाराचा तो दिवा असायचा किंवा तो दिवा असायचा षटकोनी आकाराचा तो असायचा दिवा, सुंदर असायचे ते. आताही दिवे सुंदर आहेत पण त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी नुसार जे आहे त्याच्यामध्ये जगमगाट जास्त वाढलेला आहे. टेक्नॉलॉजी वाढत चाललेली आहे आणि त्या वाढत्या टेक्नॉलॉजीमुळे कुठे ना कुठे जर बघितलं तर नवीन नवीन आकाश दिवे नागपुरात आलेले आहे. त्याचबरोबर भारतात जेव्हापासनं चायनाचे जे सामान आहे त्यावर बंदी जेव्हापासनं आली तेव्हापासनं आणखीन देखील जे आहे भारतातल्या ज्या वस्तू आहेत त्या भारतीय लोक खूप जास्त घेऊ लागलेले आहे. त्याच्यामुळे चायना सिरीज वगैरे ज्या आहेत त्या बंद झालेल्या आहेत. आणि त्याचबरोबर अजून एक जो ह्यातला दिवस आहे पाचवा दिवस तो असतो भाऊबीजेचा. असं म्हणतात की द्वापर युगामध्ये ह्याच दिवशी नरकासुराचा पराभव करून कृष्ण आपली बहीण सुभद्रेला भेटायला गेला होता, तर सत्ययुगात याच दिवशी यमराज आपली बहीण यमुना हिच्या घरी तिच्या आमंत्रणावर गेले होते आणि यमुनेने त्यांना औक्षण करून त्यांचा सन्मान केला होता. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज म्हणून आपण साजरा करतो आणि या दिवशी भाऊ बहिणीतील प्रेमाचं बंध दृढ करण्याचा हा दिवस आहे. ह्या वर्षी 14 नोव्हेंबरला आपण भाऊबीज साजरी करणार आहोत. याचे संदर्भ बदलले, त्याचा एक संदर्भ असा झाला की आधी लहान मुलांना असं वाटायचं की मी कधी आपल्या मामाच्या गावी जातो आहे. है ना, दिवाळी आली की दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की मामाच्या म्हणजे की एक वेगळा उत्साह राहायचा की बहीण जी आहे ती भावाकडे जायची, दोन चार दिवस थांबायची, तिचा पाहून पण व्हायचा. है ना, त्याची टेक्नॉलॉजी आता काय झालेलं आहे व्हिडिओ कॉल आणि बाकीचे जमत नाही. ऍक्च्युली काय झालं, आपण स्वतः एक माणूस म्हणून कमी उरलो आणि यंत्र मानव म्हणून थोडस जास्त उरलो. कदाचित हाही एक काय हे कारण असावं की कुठे ना कुठे आपण ह्या सगळ्या गोष्टी मिस करतो. जे लोक करू शकतात ते आताही करतात आणि करायला पाहिजे. आपला तर अठ्ठास तोच असला पाहिजे. शक्य तिथे अशा सणांचा आपण लाभ घेतला पाहिजे. सारे काही आपले जे रुटीन काम असतात काहीतरी आपण काही दिवस हे 5 दिवस तरी दूर ठेवले पाहिजे. आपल्या लोकांना भेटलं पाहिजे, भावानी बहिणीला भेटलं पाहिजे, आईंनी आई वडिलांनी मुलांसोबत वेळ घालवला पाहिजे, मुलांनी एकमेकांसोबत कुठेतरी ह्या मोबाईल किंवा ह्या सगळ्या गॅजेट्सला दूर ठेवून माणूस पण जपलं पाहिजे. आपल्या धावत्या आयुष्यामध्ये कुठे ना कुठे परिवाराला त्या दिवसांमध्ये वेळ दिला तर तेवढे आपले प्रेम संबंध जे आहे ते दृढ होतील असं मला वाटतं. तो प्रेमाचा जो दिवा आहे प्रत्येकाच्या आपल्या मनातला एकमेकांप्रती असलेला जो प्रेमाचा जो दीप आहे तो ह्या दिवसामध्ये थोडासा जास्त उजळता आपल्याला आला पाहिजे. तर मला असं वाटतं की आपण खूप चांगली दिवाळी आपल्या लोकांसोबत ती जी जुनी होती आणि आताची जी आहे याची एक नेमकी चांगली सांगड घालून आपण खूप चांगली दिवाळी साजरी करू शकतो, ती करायला हवी. आणि एक तुला सांगतो स्वप्नील, बघ दिवाळी म्हटलं तर एक विषय तर आपण हा दुर्लक्षित करू शकत नाही आणि तो म्हणजे फटाक्यांचा. लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत दिवाळी म्हटलं की फटाके हा विषय आवर्जून आलाच आणि तो आलाही पाहिजे. पण आता आजच्या जर काळात जर तो आता गेल्या काही वर्षाची जर आपण गोष्ट करू तर त्या फटाक्यांवरती देखील खूप सारे निर्बंध लावण्यात आलेले आहे. अशा प्रदूषण हा एक कारण आहेच, पण कुठे ना कुठे मला असं वाटतं की आपला जो मनातला आनंद जो फटाके फोडून आपण साजरा करतो त्याच्यावरही दडपण आलेलं आहे. जर बघितलं गेलं तर आता म्हणजे की काही वर्षापासून ग्रीन फटाका हा नवीन आलेला आहे म्हणजे की ज्याच्यामुळे प्रदूषणाला कुठे ना कुठे आळा घालता येईल हे प्रशासनाने एक नवीन आणलेलं आहे. त्याच्यानंतर प्रशासनाने एक देखील आणलेला आहे वेळ, म्हणजे तुमचा फटाके फोडायची सुद्धा एक वेळ नियोजित केलेली आहे की यावेळेपासून 7 ते 10 यावर्षी नागपूर आणि म्हणजे महाराष्ट्रामध्ये ही वेळ बहुतेक निर्धारित केलेली आहे. त्यानंतर फटाक्यांमध्ये चायनीज टेक्नॉलॉजी आलेली आहे म्हणजे की आपण त्याला म्हणता येईल की अपडेट फटाका फॅन्सी फटाका आलेला आहे. तर त्याच्यामुळे लोक आणि लहान मुलं त्या फॅन्सी फटाकांकडे एवढे आकर्षित होत आहे. पॉपअप झाले म्हणजे नवीन नवीन टेक्नॉलॉजी त्या आपण ते इमेजिन नाही करू शकत अशा प्रकारचे फटाके आलेले आहेत.
पण कुठे ना कुठे फटाके फोडताना तुम्ही जे आहे प्रत्येक गोष्टीचं पालन करावं, व्यवस्थित फटाके सुरक्षा आपली आवश्यक असणे आहे आणि स्वतः परिवाराची देखील. तर मला असं वाटतं की स्वप्नील, की ह्या अशा पद्धतीचा जो हा आढावा आहे जो आपण घेण्याचा प्रयत्न केला की ती दिवाळी जी एक त्या वेगळ्या काळात होती आणि आजची दिवाळी, ह्या दोन्ही दिवाळ्या आपण खूप जोमाने साजऱ्या करतो त्या केल्या पाहिजे आणि ही परंपरा आपण नक्कीच जोपासली पाहिजे. शेवटी दिवाळी काय आहे की तुमचं आमचं प्रेम एकमेकांना कसं पोहोचतं करायचं, ते एकमेकांच्या समोर जर खूप चांगल्या पद्धतीने एकमेकांना प्रत्यक्ष भेटून जर देता आलं तर आम्हाला असं वाटतं की आपली दिवाळी खूप जास्त दिव्याने जगमग राहील आणि आपल्या मनामध्ये देखील ह्या दिवाळीची जी दिवे आहे पुढच्या वर्षी ज्या दिवाळीपर्यंत म्हणा किंवा आपल्या आयुष्यभरपर्यंत ह्या आठवणी आपल्याला पूरत राहतील. पुनश्च एकदा संपूर्ण आमच्या टीम बीसीएनतर्फे आपल्या सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार. Did it.